लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल? आता सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये खूप म्हणजे खूप लोक बेरोजगार झालेले आहेत, आणि कसं या लोकांना रोजगार निर्मिती करता येईल किंवा लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल? चांगले चांगले शिकलेले लोक सुद्धा बेरोजगार झालेले आहेत, तर स्वरोजगार निर्मिती कशी करता? मी 2017 पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना त्यावेळी सांगितलं, आणि जिथं शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी साहजिकच त्या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्याला न्याय देणं हे माझं कर्तव्य बनते. आणि जे काही आज दिल्लीमध्ये गेल्या 10-12 दिवसापासून कोट्यावधी शेतकरी देशातले तो काळा कायदा, जे 3 कायदे केंद्र सरकारने आणलेत, मोदी साहेबांनी आणले, ते कायदे रद्द करावे ही मागणी करतात आहे. आणि त्या ठिकाणी प्रधानमंत्री साहेबांनी लक्ष घालावं असं सातत्यानं प्रयत्न झालेला आहे, पण स्वतः प्रधानमंत्री साहेब त्याच्यात लक्ष घालत नाही. आणि अशा वेळेस परवा टिकरी बॉर्डरवर एक शेतकरी पण मृत्यू पावला, आणि या पद्धतीची सगळ्या परिस्थिती निर्माण होत असेल तर मी शेतकरी म्हणून ही संविधानिक खुर्चीवर बसलो असेल तरी मी शेतकरी पहिले आहो, आणि म्हणून शेतकऱ्याची लढाई ही स्वाभाविक आहे. आणि म्हणून आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये तेच सांगितलं की हे जास्त काळ चाललं आणि हा काळा कायदा रद्द केला नाही शेतकऱ्यांच्या विरोधातला, तर निश्चितपणे आम्ही आंदोलनात सहभागी. कधीपर्यंत आपलं अल्टिमेट असेल? बघू, आता 14-17 तारखेपर्यंत पुन्हा आंदोलकांनी, कारण की हा आंदोलन काही राजकीय नाही आहे, जे देशपातळीवर चाललेलं आहे हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, त्यामुळे त्यांनी परवा अजून अल्टिमेटम दिलं की 17 पर्यंत अजून यांनी नाही केलं तर देशव्यापी पुन्हा संपूर्ण बंद केलं जाणार, आणि तिथपर्यंत समजा माननीय मोदीजींनी याच्यात लक्ष घातलं नाही तर बिलकुल त्याच्यात आम्ही सहभागी होऊ. शरद पवारांना UPA अध्यक्ष करण्याची